नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी बागेश्री पारनेरकर आत्ता सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, दरवर्षी जुलै ऑगस्ट मध्ये सगळ्या विद्यार्थ्यांची ऍडमिशनची घाई चालू असते, सगळे निकाल लागलेले असतात आणि पुढे काय करायचं याची सगळी विद्यार्थ्यांची तयारी चालू असते. पण यावर्षी कोविड-19 मुळे सगळेच निकाल पुढे ढकलले गेले, अनेक परीक्षा रद्द झाल्या. शाळांच्या परीक्षा तर आपल्याला माहितीच आहे की विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ढकलण्यात आलंय, पण तरीही आता 12वीचा निकाल लागलेला आहे आणि 10वीचा SSC बोर्डाचा निकाल जुलैच्या शेवटच्या आठवड्यात लागेलच. पण यानंतर काय करायचं हा प्रश्न सगळ्याच विद्यार्थ्यांसमोर असतो. अनेक उपाय माहीत, अनेक शाखा माहिती असतात, पण नेमकी कोणती शाखा आपल्यासाठी योग्य आहे हे अनेकदा पालकांना आणि विद्यार्थ्यांना कळत नाही. त्यामुळे बऱ्याचदा पालक आणि विद्यार्थी गोंधळात असतात आणि म्हणूनच आजच्या भागात आपण 10वी 12वी नंतर तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकीमध्ये कोणकोणत्या शाखा आहेत हे जाणून घेणार आहोत. आणि आता आपल्या सोबत आहेत प्राध्यापिका मेघना वाघ. नमस्कार. नमस्कार मेघनाताई. मेघनाताई गेल्या 18 वर्षांपासून नेमिनाथ जैन चांदवड या संस्थेमध्ये तंत्रनिकेतन या शाखेत कार्यरत आहेत आणि आज आपण त्यांच्याकडूनच अभियांत्रिकी आणि तंत्रनिकेतन या शाखांमध्ये काय काय संधी उपलब्ध आहेत हे जाणून घेणार आहोत. नमस्कार ताई. नमस्कार. नमस्कार. मी रेडिओ विश्वासवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. थँक्यू. ताई, सध्या आता 10वीचा निकाल आता लागेलच, पण 10वी नंतर नेमकं काय करायचं हा खूप मोठा प्रश्न असतो, कारण इथून सगळी सुरुवात होते पुढच्या आयुष्याची. तर 10वी नंतर अभियांत्रिकी मध्ये कशा संधी उपलब्ध आहेत? 10वी नंतर मुलगा डिप्लोमाला लगेच प्रवेश घेऊ शकतो, अगदी 35% असतील तरी सुद्धा. ओके. पास असणं हा क्रायटेरिया डिप्लोमासाठी आहे. पास असणं हा क्रायटेरिया आहे, म्हणजे टक्के किती पाहिजे असं काही नाही, म्हणजे अगदी 35% असेल तरी तो घेऊ शकतो. हो, घेऊ शकतो तो. अच्छा. आणि 12वी नंतर डिप्लोमाचे कसे कोर्सेस अवेलेबल आहेत, कारण आताच 12वीचा निकाल लागलाय, तर तुम्ही काय सांगाल? 12वी नंतर, 12वी सायन्स नंतर विद्यार्थी डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाला ऍडमिशन घेऊ शकतो, किंवा 12वी सायन्स नंतर वेगळे काही डिप्लोमा पण आहेत, जसं डिप्लोमा इन फार्मसी आहे, त्याच्यानंतर हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी आहे, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी आहे. हे जे 3 डिप्लोमा आहेत ते डायरेक्ट 12वी नंतर आहेत. आणि काही केसेसमध्ये विद्यार्थी 12वी सायन्स, व्होकेशनल, MCVC किंवा ITI नंतर डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाला पण ऍडमिशन घेऊ शकतो. मग या डिप्लोमाची प्रवेश प्रक्रिया कशी असते, काय प्रोसेस असते नेमकी? डिप्लोमाच्या प्रवेश प्रक्रिया जी असते ती www.dtmaharashtra.gov.in याद्वारे केली जाते. अच्छा. आणि या प्रवेश प्रक्रियेमध्ये पूर्ण महाराष्ट्रभर ही प्रवेश प्रक्रिया सारखीच असते. गव्हर्नमेंट कॉलेज असेल, विना अनुदानित कॉलेज असेल, त्याच्यासाठी ती सारखीच असते. आणि साधारणतः 10वीच्या रिझल्टच्या आसपास ती प्रवेश प्रक्रिया सुरू होते. ओके. म्हणजे 12वीची पण तेव्हा सुरू होते? हो, डायरेक्ट सेकंड इयर साठी. हो, तेव्हा सुरू होते. आणि 12वीचा पण जसं म्हटलं, बऱ्याचदा असं होतं की काही सब्जेक्ट राहिलेले असतात, तर मग अशा वेळेस काय करता येतो? नाही नाही नाही, पासिंगचा क्रायटेरिया आहे, विद्यार्थी उत्तीर्णच असायला हवा. ओके. आणि या डिप्लोमामध्ये कोणकोणते कोर्सेस अवेलेबल आहेत? डिप्लोमामध्ये इंजिनिअरिंग, नॉन इंजिनिअरिंग आणि ऍडव्हान्स डिप्लोमा असे 3 टाईपचे डिप्लोमा असतात. इंजिनिअरिंग डिप्लोमामध्ये साधारणतः MSBTच्या अंतर्गत 70 इंजिनिअरिंग कोर्सेस आहेत. 70 इंजिनिअरिंग कोर्सेसमध्ये काही महत्वाचे मी तुम्हाला सांगते. जसं सिव्हिल इंजिनिअरिंग असेल, मेकॅनिकल असेल, कम्प्युटर असेल, केमिकल असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल, इलेक्ट्रिकल असेल, हे काही इंजिनिअरिंग कोर्सेस आहेत. नॉन इंजिनिअरिंग कोर्सेसमध्ये इंटेरियर डिझायनिंग असेल, ड्रेस डिझायनिंग असेल, फॅशन डिझायनिंग असेल. ऍडव्हान्स डिप्लोमा कोर्सेस जे आहेत तर त्याच्यामध्ये पण काही सायबर सिक्युरिटीशी रिलेटेड असतील, किंवा इंडस्ट्रीयल सेफ्टी असेल, सिक्युरिटी मॅनेजमेंट असेल, असे काही ऍडव्हान्स डिप्लोमा कोर्सेस पण असतात. अच्छा. आणि हे डिप्लोमा कोर्सेस केल्याचे नेमके फायदे काय असतात विद्यार्थ्यांना? डिप्लोमा नंतर सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे विद्यार्थ्याला नोकरी किंवा व्यवसाय करणे सहज शक्य होते, अगदी डिप्लोमा झाल्यानंतरही. त्याच्यानंतर अभ्यासक्रमाचा जो दर्जा असतो तो पूर्ण महाराष्ट्रभर सारखाच असतो. डिप्लोमा नंतर विद्यार्थ्याला इंजिनिअरिंगच्या थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश मिळतो, म्हणजे डिग्री करायची असेल त्याला तर. डिप्लोमा नंतर डिग्रीसाठी त्याला कुठलीही प्रवेश परीक्षा द्यायला लागत नाही, जसं CET असेल, JEE असेल, तर ह्या प्रवेश परीक्षेची त्याला गरज पडत नाही.
आणि डिग्री करणे त्याला सोपे जाते कारण डिप्लोमामध्ये डिग्रीचा बराचसा अभ्यासक्रम त्याचा होऊन जातो. अच्छा, या डिप्लोमा कोर्सेससाठी नेमकी पात्रता काय आणि कोणकोणती कागदपत्र आवश्यक असतात? डिप्लोमा कोर्सेससाठी जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की 10वीला अगदी 35% असेल तरी विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतो. त्याच्यानंतर 12वी पण तो उत्तीर्ण असायला हवा. 12वी सायन्स किंवा MCVC ITI हे जे कोर्सेस आहे याच्याने त्याला डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन मिळू शकतं. किंवा काही डिप्लोमा जे आहेत ते 12वी सायन्स नंतर आहेत तर 12वी सायन्स तो उत्तीर्ण असायला हवा. अच्छा, आणि कागदपत्र कोणकोणती? कागदपत्र जे आहेत त्यामध्ये विद्यार्थ्याचं 10वी 12वीचं मार्कशीट किंवा ITI असेल MCVC असेल ते मार्कशीट, त्याच्यानंतर दाखला, 10वीनंतरचा जो डिप्लोमा असतो त्यासाठी 8वी 9वीचं मार्कशीट त्याला लागणार आहे, जात प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी किंवा वैधता प्रमाणपत्र आपण जे म्हणतो ते काही विशिष्ट वर्गासाठीच असणार आहे, नॉन क्रिमिलेअर उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, त्याच्यानंतर त्या विद्यार्थ्याचं स्टेट बँकेत किंवा पोस्टामध्ये खातं असणं पण गरजेचं आहे ज्याला आधार क्रमांक त्याचा लिंक केलेला असेल आणि त्याचा मोबाईल नंबर पण लिंक केलेला असेल, असे कागदपत्र लागतात. आणि ही सगळी आवश्यक ही आवश्यक कागदपत्र आहेत की जेणेकरून त्या विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती मिळू शकेल. डिप्लोमा झाल्यानंतर एखाद्या विद्यार्थ्याला जर त्याची पदवी पूर्ण करायची असेल तर तो कशी करू शकतो? डिप्लोमा झाल्यानंतर विद्यार्थी डिग्रीला डायरेक्ट दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेऊ शकतो. त्याला जे मार्क डिप्लोमाला मिळालेले असतील त्या मार्कांच्याच आधारे तो प्रवेश घेऊ शकतो. त्या आधारेच त्याला त्या पद्धतीचं कॉलेज मिळणार आहे. पण याच्यात फायदा असा आहे की त्याला कुठली प्रवेश परीक्षा तिथे द्यावी लागत नाही, डायरेक्ट त्याला ऍडमिशन मिळतं. बरोबर. आणि जर आपण अशी ऍडमिशन घ्यायला गेलं डिग्रीला तर मग प्रवेश प्रक्रिया, प्रवेश परीक्षा हा त्याच्या मेरिटनुसार त्याला मिळतं. बरोबर. डिप्लोमासाठी आणि विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारच्या शिष्यवृत्ती आहेत किंवा आर्थिक सहाय्य कसं मिळतं? ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की 10वीनंतर विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य घेऊन ते शिकू शकतात. त्यामध्ये SC ST VJ NT कॅटेगरी या ज्या असतात यांना मुक्त शिष्यवृत्ती असते, म्हणजे यांना बऱ्यापैकी खर्च सरकारकडूनच मिळतो. त्याच्यानंतर OBC EBC या कॅटेगरीमध्ये जे लोक येतात त्यांना साधारण 50% फी माफ असते. त्याच्यानंतर अल्पसंख्याक जे आपले 6 समाज आहेत, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध, पारसी, जैन, यांच्यासाठी एक फिक्स अमाऊंट सरकारने दिली, ती 25,000 रुपये, आणि ती 25,000 रुपये त्यांना मिळते. आणि MSBT म्हणजे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ अंतर्गत 5% विद्यार्थी जे आहेत त्यांना TFWS ही जी स्कीम आहे तर त्या अंतर्गत त्यांना ट्युशन फी माफ असते. अच्छा, म्हणजे 5% विद्यार्थी फक्त. ओके. आणि जेव्हा विद्यार्थी डिप्लोमासाठी प्रवेश घ्यायला जातो तर या प्रवेश प्रक्रियेचे मुख्य टप्पे काय असतात? प्रवेश प्रक्रिया ही पूर्ण ऑनलाईन असते. यामध्ये सगळ्यात आधी ऑनलाईन विद्यार्थ्याला फॉर्म भरावा लागतो आणि तो अर्ज निश्चित करावा लागतो, म्हणजे कन्फर्मेशन करावं लागतं. त्यानंतर ऑप्शन फॉर्म भरायचा, म्हणजेच त्याला कॉलेज निवडायचं आहे आणि अभ्यासक्रम पण निवडायचा आहे की त्याला कुठल्या ब्रँचला प्रवेश घ्यायचा आहे, तो पसंतीक्रम तो भरेल. त्यानंतर कुठले आपल्याला कॉलेज मिळाले आहे किंवा अभ्यासक्रम मिळाला आहे हे त्याने ऑनलाईन बघायचं. प्रवेश निश्चित झाला की ARC म्हणजे प्रवेश केंद्रावर जाऊन त्याने आपला प्रवेश निश्चित करायचा आहे तिथे, आणि नंतर मिळालेल्या कॉलेजमध्ये जाऊन तिथे ऍडमिशन त्याने कन्फर्म करायचे. आणि याची अधिक माहिती विद्यार्थी कुठून घेऊ शकतात? म्हणजे ऑनलाईन असेल तर काही वेबसाईट आहेत का याच्या? हो, याच्या वेबसाईट आहेत. अधिक माहितीसाठी तुम्ही www.dtmaharashtra.gov.in किंवा www.msbt.org.in या वेबसाईटला भेट देऊ शकता. तिथे सगळी माहिती या डिप्लोमा कोर्सेसची अवेलेबल आहे. हो हो, बरोबर. खरंच ताई तुम्ही खूप छान माहिती सांगितली या सगळ्या डिप्लोमा कोर्सेस आणि 10वी 12वी नंतर काय काय करता येऊ शकतं. पण शेवटी तुम्ही विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन कराल, काय सांगाल? आता 10वीचा काही बोर्डांचा निकाल लागलेला आहे, 12वीचा पण लागलेला आहे, SSC चा निकाल साधारण जुलै एंडला लागणार आहे. जर विद्यार्थ्यांना लवकर शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल तर डिप्लोमा हा सर्वोत्तम पर्याय आहे. नोकरी करायची असेल, व्यवसाय करायचा असेल तर सर्वोत्तम पर्याय हा डिप्लोमा आहे असं मी विद्यार्थ्यांना सांगेल. नक्कीच. थँक्यू सो मच ताई, खरंच खूप छान माहिती सांगितली आणि खूप डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला डिप्लोमा कोर्स बद्दल आज मिळाली आहे, त्यामुळे खरंच थँक्यू सो मच. थँक्यू. सगळे प्रश्न आपले हो झाले. हे घेऊन टाकू का मी? तुझ्या
चालेल, काही प्रॉब्लेम नाही.